ಗ್ರಾಮದೇವರಾದ ಶಿವಯೋಗಿ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರರ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿಯ ನಂದಿಧ್ವಜದ ಆಕರ್ಷಣೆ ಹೆಚ್ಚಿಸಲಿಕ್ಕಾಗಿ ಬಿದಿರು ಹಾಗೂ ರಟ್ಟು ಇದರಿಂದ ತಯಾರುಪಡಿಸಲಾಗಿರುವಂತಹ ವೈವಿಧ್ಯಪೂರ್ಣ ಆಟಿಗೆ ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ತಯಾರುಪಡಿಸುವಲ್ಲಿ ಗಣೇಚಾರಿ ಪರಿವಾರ ಅದೇ ರೀತಿ ಕಾರ್ಮಿಕರು ಮಗ್ನರಿರುವ ಚಿತ್ರವೂ ಮೂಡಿಬಂದಿದೆ. ಚಿಮುಕಲ್ಯಾ ಬಾಳಗೋಪಾಳನ್ನ ನೇಮಿಸ್ ಗಡ್ಡಾ ಯಾತ್ರೆತಿಲ್ ನಂದಿಧ್ವಜಾಚಿ ವಿಶೇಷ ಆಕರ್ಷಣ ಅಸ್ತೆ. ನಂದಿಧ್ವಜನ ಆಕರ್ಷಕ ಸಜಾವಟ ಅನಿ ವಿದ್ಯುತ್ ರೋಷಣೆ ಕೇಲಿಲಿ ಅಸ್ತೆ, ತ್ಯಾಮುಳೆ ತಿ ಚಟ್ಕನ್ ಲಕ್ಷ ವೇದುನ್ ಘೆತಾದ. ಯಾಸ್ ಪಾರ್ಶ್ವಭೂಮಿವರ್ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜಾಂಚ್ಯ ಮಾನಾಚ್ಯ ಸಾತ್ ಕಾಟ್ಯಾನ್ನ ಅರ್ಥಾತ್ ನಂದಿಧ್ವಜನ್ನ ಸಜಾವಟಿಸಾಟಿ ಆಕರ್ಷಕ ಅಸಾ ಖೇಳ್ನಾ ತಯಾರ್ ಕೇಲಾ ಜಾತೋ. ಗಣೇಚಾರಿ ಪರಿವಾರ ಗೆಲ್ಲಾ 3 ಪಿಢ್ಯಾಂಪಾಸೂನ್ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಚರ್ಣಿ ಹಿ ಸೇವಾ ಬಜಾವಿತ ಆಹೆತ್. ಗಣೇಚಾರಿ ಪರಿವಾರಾಚಿ ಹಿ ತಿಸರಿ ಪಿಢಿ ಖೇಳ್ನಾ ಬನವಣ್ಯಾಚ್ಯ ಕಾರ್ಯಾತ್ ಮಗ್ನ ಆಹೆ. हा खेळणा बांबूच्या कामट्या, पुठ्ठा, चमडी, रेडियम पेपर अशा विविध साहित्यांच्या आधारे आणि उत्कृष्ट हस्तकौशल्याच्या जोरावर साकारण्यात येतात. गेल्या अनेक दिवसापासून गणेचारी परिवार आणि कारागीर हा आकर्षक खेळणा बनवण्यात रात्रंदिवस व्यस्त आहेत. तयार करण्याचे विविध साहित्य मुंबईहून मागवले जाते. साधारण यात्रेच्या 15 दिवस अगोदर कामाला सुरुवात होते. विविध मानाच्या 7 काठ्यांचा खेळणा तसेच पहिल्या नंदीध्वजाची नागफणी बनवण्याचे कौशल्य आणि मानही गणेचारी परिवाराकडे आहे. शेवटच्या टप्प्यात पहिल्या नंदीध्वजाची नागफणी बनवले जातात. सोलापूरची गड्डा यात्रेसह सोलापूर जिल्ह्यातील अनेक देवस्थानच्या यात्रेसाठी सुद्धा हा खेळणा गणेचारी बनवतात. दरम्यान याबाबत शिवानंद गणेचारी यांनी अधिक माहिती दिली. गेल्या तिसऱ्या पिढी आमच्या आता हे सेवा करायचं काम चालू आहे. ज्या सोलापूरच्या यात्रेतलं म्हणा, ग्रामीण भागचं म्हणा आणि इकडे तिकडे सगळं काम चालू आहे सध्या. आता सध्या सोलापूर यात्रेचं काम चालू आहे. नागफडा आणि खेळणी ह्याच्या सजावटचं काम चालू आहे. ते नागफडाचं काम जे आहे ते 13 तारखेला संपत आहे आणि हे खेळणे जे आहे ते 12 तारखेला संपत आहे. खेळणं म्हणजे नेमकं काय असतं? ते हे आयटी गाठी आयटम असतं सर्व. ते चमकी असते, स्टिकर असते, गोल्ड फाईल असते आणि गोल्ड फाईलचे स्टिकर ह्याच्यावर असते सर्व. ते असं आर्टिकल आयटम असतात सर्व. ते आणि हस्तकला आहे सर्व. एक खेळा बनवायला किती वेळ लागतो साधारण? 2 दिवस जाते एक खेळायला. आणि नागफडा करायचा असेल तर 15 दिवस लागतात. सतत 4 माणसं काम करावं लागतं ते. मग आता आपल्याला किती मागणी ऑर्डर आले ते कशाची? खेळणा बनवून खेळण्याचे ते सर. सोलापूर जत्रेतले आजूबाजूच्या आसपासची खेडेगावची जळवी जत्रे असतात, म्हणजे खंडोबा जत्रा म्हणा आणि बाकीचे सर्व खंडोबा जत्रा आणि इथलं महाशिवरात्रीचं आणि आसपास खेडेगावचे जळवी जत्रे होते सर. आमच्याकडे खेळणे जातात, नागफडा वगैरे घेत जातात. आता नागफडाचं काम चालू आहे. नागफड्याचं सोलापूर आणि कर्नाटक भागातले चडचंच आणि उमदी ह्या 2 गावचं आमच्याकडे आता सध्या ऑर्डर आलेली आहे. गड्डा यात्रेमध्ये रोषणाईयुक्त लुकलुकणाऱ्या नंदीध्वजाच्या त्या खेळण्याकडे एकटक पाहून भक्त तृप्त होतात, तर दुसरीकडे नंदीध्वज धारकांना देखील लुकलुकणाऱ्या त्या खेळण्याच्या हालचालीवरूनच नंदीध्वजाचा तोल सांभाळावा लागतो हे विशेष. म्हणजे या खेळण्याचे महत्व अनन्यसाधारण असे असून अशा महत्वाच्या खेळण्याच्या जबाबदारीचे काम गणेचारी परिवार गेल्या 3 पिढ्यांपासून समर्थपणे पेलत आहे हे मात्र नक्की. सिद्ध रामेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेचे हे वृत्त संकलन केलं आमचे प्रतिनिधी यशवंत गुरव यांनी.